पाऊले चालती पंढरीची वाट, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज फलटण येथे विसावलेला आहे। माऊलींच्या पालखी सोहळ्याचा 2 दिवस फलटण येथे मुक्काम आहे। दरम्यान या ठिकाणी काही सामाजिक संस्था आहेत, ते या ठिकाणी भाविकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करत आहेत। हा उपक्रम नेमका काय आहे हे आपण यांच्याकडून जाणून घेऊया। माऊली, काय आपला उपक्रम आणि काय सांगाल याबद्दल? नमस्कार। पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था उंब्रज, संलग्न उपशाखा कराड, पाटण आणि सातारा या संस्थांचे पदाधिकारी आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत। महागोल्ड लोन, परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड, मिस कॉल द्या। एक परिवार एक बँक। पंचवदन संस्थेचा आपासून निवृत्ती सुतार मी, माझ्याकडे जबाबदारी आहे, पंचवदन संस्थेच्या अध्यक्षाची जबाबदारी आहे आणि पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था ही समाज उपयोगीची अशा पद्धतीचे उपक्रम आत्तापर्यंत राबवते आलेले आहे आणि या उपक्रमातलाच एक भाग म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत। शासनास मदत व्हावी, शासन जे आता आडेअडचणीसाठी म्हणजे गावागावातून दिंडीत जात असते आणि त्या दिंडीतील जे भाविक आहेत, भाविक भक्तांना सोय व्हावी म्हणून शासन जे फिरते शौचालय इत्यादी प्रकारचे ज्या सोयी करत असतात त्या सोयींचा वापर ह्या भाविकांनी करावा आणि त्या जनजागृतीसाठी आम्ही इथे आलेलो आहोत। शासन आपल्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या प्रश्नासाठी पूर्णपणे झटत आहे आणि शासन व्यवस्थेवर पूर्णपणे स्वच्छतेचा आणि आरोग्याचा ताण आलेला आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व जनतेनं, असणाऱ्या सर्व सामाजिक संस्थांनी पुढे येऊन शासनाला पूर्णपणे सहकार्य करावं आणि संपूर्ण दिंडे ती चांगल्या पद्धतीनं आणि निर्मळ पद्धतीनं पार पाडावी असे आम्ही सर्व जनतेला आवाहन वर्षापासून हा उपक्रम हे हा उपक्रम आम्ही साधारणतः पहिलंच वर्ष आहे, पहिल्या वर्षानं आम्ही सुरुवात केलेली आहे या उपक्रमाला। अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा फलटण येथे विसावला असताना या सामाजिक संघटनेकडून, या सामाजिक संस्थेकडून वारकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे। जे काही प्रशासनाकडून शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचा वापर करावा, कचरा इतरत्र काढू नये, त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावावी असं या संस्थेकडून सांगण्यात येत आहे। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास। धन्यवाद। प्रीतमपूर इथं ज्ञानेश्वर फळ, डिजिटल प्रभात, फलटण।